मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर मराठी चित्रपट येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष 20-25 वर्षापूर्वीपासूनचाच आहे. मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष 20-25 वर्षे पूर्वीपासून आहे. हा संघर्ष लढा उभारण्यासाठी त्यांना 20-25 वर्ष लागले. एक सर्वसामान्य माणूस एवढा मोठा संघर्ष करतो, येणाऱ्या नंतरच्या पिढीला माहीत पाहिजे की एक सर्वसामान्य माणसाचा संघर्ष काय असतो. म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर संघर्ष योद्धा हा चित्रपट तयार करत आहोत. त्याचे काही चित्रीकरण झाले आहे. वेळप्रसंगी तो चित्रपट संपूर्ण भारतभर देखील प्रदर्शित करणार आहे. उर्वरित चित्रीकरण डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. 26 एप्रिल 2024 हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे लेखक व निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे. मराठी चित्रपट अभिनेता रोहन पाटील व लेखक व निर्माते गोवर्धन दोलताडे हे चोपडा येथे त्यांचे मार्गदर्शक मित्र भाऊसाहेब थोरात यांच्या भेटीसाठी आले असता त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हे सांगितले आहे. नमस्कार, मी चित्रपट अभिनेता रोहन पाटील. चोपडा तालुक्याविषयी खूप ऐकून होतो की चोपडा सुंदर आहे पण आज येऊन पाहिलं ते खरोखर चांगलं वाटलं आणि ज्यांच्यामुळे आलो त्यांचे आभार मी पहिल्यांदा व्यक्त करतो. या तालुक्याचे तहसीलदार आमचे मार्गदर्शक मित्र थोरात साहेब यांचं आमच्या फोनवरती सतत बोलणं व्हायचं पण ते योग येत नव्हतं कारण मी प्रॉपर अहमदनगरचा आहे, राहायला पुण्यात असतो. पण आज जळगावला आलो आणि जळगावची दोन कामं पहिली मागे ठेवली, थोरात साहेबांना भेटायला आलो. पण छान वाटतंय की चोपडा तालुका एक ग्रामीण भागात आहे, बाजूला आहे, पण ते खूप सुधारित आहे, खूप डेव्हलप आहे, खूप चांगलं वाटतं. मी तर थोरात साहेबांना आता म्हटलं की भविष्यात आम्ही एक सिनेमाचं शूटिंग चोपड्याला आणि पूर्वी माझे 2-3 सिनेमे रिलीज झालेत. एक धुमस नावाचा झाला, एक मजनू झाला, एक मुसंडी झाला, आता खळग झाला. आणि मला आपल्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आपण पाहतोय आपल्या राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे आणि त्याच्यासाठी काम करणारे मनोज जरांगे साहेब यांच्या आयुष्यावर आमचा आता संघर्ष योद्धा नावाचा एक सिनेमा येतोय आणि थोडंसं निर्माते बोलतील. नमस्ते, मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे. आम्ही जे आज आपल्या राज्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे जसं की जे मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे एक लढा उभा केलेला आहे तो लढा कशा पद्धतीने त्यांनी उभा केला आणि आज आपण 29 तारखेनंतरचं सर्व पाहतोय, परंतु त्याच्या अगोदर पण त्यांची लढाई ही खूप दिवसापासूनची आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ते थोड्या दिवसातच त्यांचं आंदोलन एवढं मोठं म्हणजे स्वरूप घेतलं किंवा एवढ्या पद्धतीने गाजलं गेलं, परंतु त्यांचा संघर्ष गेली 20-25 वर्षापासूनचा संघर्ष आहे आणि खूप एक सर्वसामान्य माणूस एवढा मोठा संघर्ष करतो तर हे येणाऱ्या नंतरच्या पिढ्यांना सुद्धा हे माहीत पाहिजे की एक सर्वसाधारण माणसाचा संघर्ष काय असतो. म्हणून आम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन म्हणजे काही आत्तापर्यंत त्यांचा पाठीमागचा काही इतिहास आहे, तिथून पुढे पण त्यांचे काही कशा पद्धतीने काम करणार आहेत या सगळ्यावरती आम्ही तो चित्रपट तयार करतोय. खूप छान विषय करणार आहोत, मोठ्या प्रमाणात आम्ही रिलीज करत आहोत. वेळप्रसंगी आम्ही तो चित्रपट संपूर्ण भारतभर प्रदर्शित करणार आहोत. त्या चित्रपटाचं शूटिंग आम्ही काही शूटिंग केलंय, आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आवश्यक होतं त्या ठिकाणी आम्ही काही चित्रीकरण केलेलं आहे आणि उर्वरित चित्रीकरण आम्ही त्याचं डिसेंबर महिन्यात फायनल करून 26 एप्रिल 2024 हा चित्रपट मोठ्या प्रमाणात आम्ही रिलीज करत आहोत. आणि मला गॅरंटी आहे की हा चित्रपट नक्कीच राज्यातील तमाम मराठा समाज तर बघेलच, परंतु इतर समाजसुद्धा ते काय संघर्ष असतो यासाठी तो चित्रपट नक्की बघतील. धन्यवाद.